नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पिंगुळीतील ठाकरवाडीवरती। या ठाकरवाडीवरती हे ठाकर आदिवासी राहतात। हे आदिवासी कोकणात कुठून आले, कधी आले व कसे आले याचा कोणताही सांगपत्ता नाही। परंतु इथल्या लाल मातीमध्ये ही ठाकर आदिवासी अगदी रमून गेलेले आहेत, अगदी कोकणस्थ झाल्यासारखे। परंतु यांची जीवनशैली, त्यांच्या कला, यांची बोलण्याची भाषा या सगळ्या गोष्टी आजही तेवढ्याच आणि तशाच पद्धतीने यांनी जोपासलेल्या आहेत। आज आपण याच ठाकर आदिवासी कला, संस्कृती आणि लोकजीवन याची माहिती घेणार आहोत। अगदी कुडाळ शहरापासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं टुमुकदार टेकडीवरती वसलेलं छोटंसं गाव म्हणजे पिंगुळी। याच पिंगुळी गावामध्ये असणाऱ्या 12 वाड्या आणि या 12 वाड्यांमध्ये येते ठाकरवाडी। ठाकरवाडी ह्या पिंगुळी या गावाची एक छोटीशी वाडी आहे। इथल्या लोकांनी आपल्या लोकजीवनामध्ये आजही इथल्या वेगवेगळ्या वाद्यांचा ठेवा जपून ठेवलेला आहे। हा ठेवा आजही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। घरांची उंची जरी बदललेली असली तरी या घरांमध्ये असणारं राहणीमान मात्र आजही आदिवासी पद्धतीचंच आहे। पिंगुळीतील ही छायानाट्य म्हणजेच चांबड्याच्या बाहुल्या किंवा चांबड्याची दायती। काही घरांची आजही उंची लहान आहे, म्हणजेच घर आजही साध्या पद्धतीची या वाडीवरती आपल्याला बघायला मिळतात। आमच्या लेझर पपेटचा जो खेळ आहे त्याचा उल्लेख आहे की अमुक अमुक तिथीला हा बावळ्यांचा खेळ ही आहे। चित्रगतीची काही चित्रे, या चित्रांच्या माध्यमातूनच ही चित्रे आपल्याला आपली कथी म्हणजे कथा व्यतीत होताना दाखवते। जे चित्रांची अवस्था आज खूपच बिकट झालेली आहे। 450 ते 400 वर्षापूर्वीची जुनी चित्रे आजही नैसर्गिक रंगाने रंगवलेली आपल्याला या ठाकरवाडीवरती बघायला मिळतील। यातील ही कलाकुसर ही आपल्याला मन वेधून घेणारी आहे। प्रत्येक प्राण्यांची चित्रे, स्त्रियांचं सौंदर्य आणि यातील सुबकता अगदी लक्ष वेधून घेणारी ठरते। फार पूर्वी या चित्रांना नैसर्गिक रंगाने रंगवलं जात होतं, परंतु आता मात्र येथील स्थानिक कलाकार अगदी बाजारात मिळणाऱ्या कॅमल इंक कलरने सुद्धा ही चित्रे रंगवताना आपल्याला बघायला मिळतील। परंतु याचा अर्थ असा नव्हे की या कलाकारांना नैसर्गिक रंग येत नाही,
परंतु नैसर्गिक रंग बनवायला थोडेसे महाग पडतात, वेळही खूप जातो, यामुळे हे कलाकार या रंगांचा वापर करणं थोडंसं टाळतात. दसऱ्याच्या दिवसांमध्ये ही चित्रगती देवळांमध्ये सादर केली जाते. चित्रांच्या पलीकडे जाऊन या ठाकर आदिवासी कलाकारांनी आपली नवीन निर्मिती केली, ती म्हणजे कळसूत्री बावल्यांची. म्हणजेच लाकडाच्या सहाय्यातून चित्रे बनवायची आणि त्याच्या माध्यमातून रामायण महाभारतांची कथानक सांगायची. इथे ठेवलेले सुबक आणि सुंदर चेहरे आपलं मन खेचल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक कलाकार आपल्या कौशल्याचा वापर करून ही कळसूत्री बाहुल्यांची बाहुल्या बनवण्याचं काम करतात. सुरुवातीला बाहुलं बनवणे, त्यानंतर त्याला योग्य ठिकाणी आणि अचूकतेने धागे बांधण्याचं कार्य चालतं. मोठं चित्र असेल तर त्याला 5 धागे, लहान चित्र असेल तर त्याला 3 धागे, अशा प्रकारे हे धागे बांधले जातात. वरच्या बाजूला एक समांतर छोट्या काठीवरती हे सगळे धागे एकत्रितपणे बांधले जातात आणि या बावल्यांचा एक समतोल साधला जातो. हे आहेत गणपत मजगे, कळसूत्री बावल्यातील एक वाकबर कलाकार. भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन यांना गौरविले आहे. चित्रगतीच्या बाबतीत गणपत मजगे हे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. चित्रगतीतील कोणतेही चित्र अगदी अचूक ओळखण्याची त्यांची कसब आज दुर्मिळ होत चाललेली आहे. गावाच्या मधोमध देवीच एक छोटस मंदिर देखील आहे. दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असणार हा छोटासा गाव कला सोडून अन्य गोष्टींवरती सुद्धा अवलंबून आहे, तो म्हणजे पशूंच्या सहाय्याने. दुभत्या म्हशींचं पालन पोषण करणं, त्यांना चारा देणं, आणि मिळालेलं दूध जवळच्या दूध डेअरीमध्ये संकलित करणं ही या कलाकारांची दैनंदिन कामं. पावसाच्या दिवसांमध्ये या कलाकारांमधला शेतकरी जागा होतो. ठाकर कलाकारांकडे फार मोठी शेती नाही, परंतु काही घरांची मात्र शेती मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्याच कलाकारांकडे शेतीचे साधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. या सगळ्या कामांमध्ये घरातल्या स्त्री वर्गाचा सुद्धा मोठा वाटा असतो. या कलांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कला कानाला पकडून शिकवली जात नाही. वडील आजोबा यांच्यासोबत लहान लहान मुलं देखील अगदी आनंदाने आणि गोडीने बसतात आणि तिथेच संस्कार होतो.
तरुण कलाकार सुद्धा फावलेल्या वेळेमध्ये आपल्या कलेमध्ये रममान झालेले दिसतात। बाल कलाकार तर ढोलकीच्या तालावरती अगदी कला जोपासताना दिसतात। या सगळ्या कला जरी चालत असल्या तरी सुद्धा घराच्या आतल्या बाजूला महिला वर्गांचा मोठा सिंहाचा वाटा असतो। घरातील लहान लहान मुलांचं संगोपन करणं, घरातील छोटी छोटी कामं करणं, या सगळ्यामध्ये महिला वर्ग अगदी प्रामुख्याने पुढाकार घेऊन असतो। महिला वर्गाने निर्माण केलेलं हे एक महत्त्वाचं वाद्य म्हणजे डोना। ठाकरवाडीवरतील महिलांनी हे बनवलेलं आहे। कलांचं संगोपन करण्यासाठी कलाकारांना वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात। दिवस संपत जातो आणि रात्रीच्या काळोखांमध्ये या कलाकारांच्या कला सादरीकरणाची सुरुवात होते। दसऱ्याच्या दिवसांमध्ये आणि सुगीच्या दिवसांमध्ये या बाहुल्यांचे खेळ देवळादेवळांमध्ये केले जातात। या कला आपलं लक्ष वेधून घेणार ठरतात। यातील कळसूत्री बाहुल्या ही कला तर संपूर्ण जगामध्ये विख्यात झालेली आहे। टुनटुन वाल्याची बुद्धी नाट झाली। बोला बोला पुढे। मग सर्व साहित्य आलेले आहे, आलेली आहे। तरुण पिढी नवीन नवोदित कलाकारांना एकत्रित घेऊन काही वेळाला या कलांचं शिक्षण सुद्धा देताना आपल्याला बघायला मिळतील। काही ठिकाणी चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चांबड्याच्या बाहुल्या, राधानृत्य, गोंधळ, पोवाडा यासारख्या कला प्रकारांचे हे तरुण कलाकार क्लासेससुद्धा घेतात। महिला वर्ग बाहुल्यांचे वर्कशॉपसुद्धा चालवतात। या वर्कशॉपच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना इथे महिला वर्गाने बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट बघायला मिळतात। हे आहे ठाकरवाडीवरील ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम म्युझियम। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या सुखाचा अनुभव घेता येईल। नारळी आणि आंब्याच्या वनराईमध्ये वसवलेलं हे छोटंसं एक कलाग्राम म्हणजेच स्वर्ग सुखाचा अनुभव देणारं गाव आहे। सिमेंटच्या पत्रांवरती काढलेली चित्र, माडाच्या झाडावरती काढलेली चित्रे, या सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला इथे आलेल्याचं अगदी कौतुक करून सांगतात।
पावलं दोन पावलं पुढे गेल्यानंतर म्युझियमच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला चिरेबंदी बांधकामावरती काढलेली ही कलाकारांची चित्र तर नजरेचं पारणंच फेडतात. या म्युझियमच्या भिंतीवरती संपूर्ण रामायण रेखाटलं गेलेलं आहे. रामायणातील वेगवेगळे प्रसंग अगदी कुशलतेने इथल्या कलाकारांनी या भिंतींवरती रेखाटलेले आहेत. आतल्या बाजूला ठाकरवाडी आणि तेथील आदिवासी लोकांच्या जनजीवनामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, त्यांचे कला यांचं अगदी सुयोग्य पद्धतीने मांडणी करून सुंदर वस्तूसंग्रहालय बसवलेलं आहे. तर मित्रांनो, जर कोकणात आलात तर नक्कीच या ठाकरवाडी आदिवासी लोककलांचे वस्तूसंग्रहालय व कला दालन याला भेट द्यायला विसरू नका.